नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. या विकेंडला तुम्हाला काही एंटरटेनिंग ऑप्शन्स हवे आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण एक एंटरटेनिंग फिल्म जी आहे ती प्रदर्शित झाली आहे, रिलीज झाली आहे, आणि त्या चित्रपटाचं नाव आहे रॉकी अँड राणी की प्रेम कहानी. करण जोहर इज बॅक असं आपण म्हणूयात, कारण करण जोहरचा चित्रपट आणि ज्या पद्धतीने त्याच्या चित्रपटामध्ये मसाला असतो, फॅमिली एंटरटेनिंग फिल्म असते, ही फिल्म देखील तशीच आहे. रणवीर सिंग, आलिया भट मुख्य भूमिकेत, याशिवाय शबाना आझमी, धर्मेंद्र असतील, क्षिती जोग असेल, जया बच्चन हे कलाकार, आणि या सगळ्या कलाकारांनी मिळून ही जी कहाणी पुढे नेलेली आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे या चित्रपटाची, आणि जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि एंगेज करणारी आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत ही फिल्म एन्जॉय कराल. इमोशन आहे, ड्रामा आहे, रोमांस आहे, सुंदर गाणी आहेत, सुंदर व्हिज्युअल्स आहेत, आणखीन काय पाहिजे. आणि त्यातच तडका म्हणून ती आहे रणवीर सिंग आणि आलिया भट यांची कमाल केमिस्ट्री. दोघं या चित्रपटामध्ये उत्तम दिसत आहेत. दोघांचे एकत्र सीन असेल, रोमांस असेल, गाणी असेल, या सगळ्याच गोष्टी कमाल वाटतात, आणि त्यामुळे ही फिल्म जी आहे ती एंटरटेनिंग ठरते. रणवीर सिंगचं कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे आणि त्या कॅरेक्टरमध्ये काही कॉमेडी सीन्स देखील आहेत, कॉमेडी पंच आहेत, कॉमेडी डायलॉग्स आहे, आणि ते रणवीर सिंगने हे पात्र जे आहे ते कमाल साकारलं आहे. तर दुसरीकडे एक बंगाली गर्ल आलिया भट दाखवली आहे, तिने देखील तिचं कॅरेक्टर उत्तम पद्धतीने सादर केलेलं आहे. त्यामुळे हे कॅरेक्टर्स बघायला मजा येते. शिवाय जी इंटरेस्टिंग हटके कहाणी आहे जी अनेक ट्विस्टसह तुमच्या समोर येते आणि ते बघायला मजा येते. करण जोहरच्या चित्रपटामधले व्हिज्युअल्स असतील, गाणी असतील, रोमांस असेल, हे सगळंच बघण्यासारखं असतं आणि याही चित्रपटामध्ये ते जाणवत आहे. त्यामुळे ही जी फिल्म आहे ती फॅमिली एंटरटेनिंग फिल्म आहे, त्यामुळे ही फिल्म तुम्ही मिस करू नका. रणवीर सिंग आणि आलिया भट्टची केमिस्ट्री, चित्रपटाची गाणी, चित्रपटाची हटके कहाणी असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, दिग्दर्शन असेल, या सगळ्याच गोष्टी कमाल आहे. त्यामुळे रॉकी अँड राणी की प्रेम कहाणी या चित्रपटाला मी देते 4 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि बघत राहा लेट्स अप मराठी.